या बातमीचे प्रायोजक राम कूलर्स अवंती नगर सोलापूर। राष्ट्रवादीच काँग्रेस पक्षच नव्हे पण अन्य अनेक मान्यवरांचाही या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पवार साहेबांनी या सक्रिय पदावरून सोडू नये आणि जाऊ नये असा मत व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्या कार्यकर्त्यांची तीव्र भावना या मागील 2-3 दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेली आहे आणि आज जितके लोक बाहेर आहे हे तर ठीक आहे पण अख्खा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आज आहे तो खरोखर त्यांच्या मनामध्ये वेदना आहे, दुःख आहे आणि नाराजी सुद्धा आहे आणि या भावनाचा आम्ही नजरअंदाज आम्ही करू शकत नाही। पवार साहेबांनी जे काही निर्णय त्यांनी घेतला परत मी म्हणतो की त्यांनी आम्हाला कोणाला विश्वासात न घेतलं आणि तेव्हा त्यांनी हा निर्णय जाहीर केला। आज जी जबाबदारी एक कमिटीवर त्यांनी दिली होती त्याची बैठक आम्ही बोलवली, 2 तारखेला त्यांनी जाहीर केलं पण स्वाभाविक आहे बाहेरचेही लोक या कमिटीमध्ये आहे जे या राज्यातले बाहेरचे पण आहे, त्याशिवाय सुद्धा आम्ही 2-3 दिवसापासून त्यांना सतत दररोज भेटत होतो आणि त्यांना विनंती करायचं काम सुद्धा करत होतो। आज कमिटीने या बैठकीमध्ये एक ठराव आम्ही पारित केला आहे आणि सर्वानुमते आम्ही पारित केला आहे, तो ठराव मी आपल्या समक्ष वाचून दाखवतो आणि या ठराव जे मी तुम्हाला तुमच्या समक्ष वाचून दाखवणार आहे त्याच्या नंतर आम्ही ही भावना या ठराव घेऊन पवार साहेबांना भेटायचा प्रयत्न करू आणि प्रत्यक्षपणे सुद्धा आम्ही या आमच्या प्रस्तावाच्या बद्दल आणि सर्वानुमते जे आम्ही पारित केल्या प्रस्तावाच्या बद्दल आम्ही त्यांना भेटून विनंती करायचं काम सुद्धा करणार आहोत। तो प्रस्ताव असा आम्ही केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता। आदरणीय पवार साहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे। याचा अर्थ हेच आहे की आमची सर्वांची भावना सामूहिक आणि सर्वानुमते हीच आहे की पवार साहेबांनी याच पदावर कायम राहावं आणि जे राजीनामा देण्याची जी त्यांनी संकल्पना केली आणि जाहीर केलं त्यांनी आमच्या सर्वांच्या आणि या देशामध्ये कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करून सन्मान करून त्यांनी हा निर्णय त्यांच्या वापस घ्यावं अशी या आजच्या मीटिंगच्या द्वारे आम्ही त्यांना विनंती करत आहोत। राम डेझर्ट कूलर घेऊन आले आहेत 25% डिस्काउंट ऑफर। 100 square foot ते 1000 square foot चा परिसर थंड करण्याची क्षमता असलेले विविध प्रकारचे मेटल कूलर्स। कोणताही इतर कूलर घेण्याआधी ग्राहकांनी नागपूरचे सुप्रसिद्ध राम डेझर्ट कूलर्सच्या सोलापुरातील भव्य एक्सक्लुझिव्ह शोरूमला अवश्य भेट द्या। राम डेझर्ट कूलर्स एक्सक्लुझिव्ह भव्य शोरूम।